आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीसांना निरोप आला की तिन्ही पक्षाचे नेते भेटायला येणार आहेत. त्यानुसार आज तिन्ही पक्षाचे नेते भेटायला आले. आमच्या पक्षाच्या वतीने देवेंद्र फडणवीस आणि मी होतो. राज्यसभेची निवडणूक 10 जून रोजी होणार आहे, त्यामुळे आमचा आग्रह आहे की राज्यसभेच्या भाजपाला 3 जागा मिळाव्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीत काही विचार करता येईल. नेत्यांनी खूप चर्चा झाल्यावर तोच प्रस्ताव मांडण्यात आला की भाजपने राज्यसभेचा 3रा उमेदवार मागे घेतला आणि विधान परिषदेच्या भाजपाचा 4चा कोटा आहे, त्याऐवजी 5वी जागा आम्ही देऊ. आम्ही सांगितलं की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्यसभा जास्त महत्त्वाची असते, असे मत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांचा काल माननीय देवेंद्रजींना निरोप आला की सकाळी तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते भेटायला येणार आहेत. त्याप्रमाणे माननीय छगन भुजबळ साहेब, माननीय अनिल देसाई साहेब आणि माननीय सुनील केदार साहेब असे तिघेही 3 पक्षाचे ज्येष्ठ नेते आले होते. आमच्या पक्षाच्या वतीने माननीय देवेंद्रजी आणि मी होतो. राज्यसभेची निवडणूक 10 तारखेला होणार आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत माघारी आहे. गेल्या साधारणतः 20 वर्षाची ही परंपरा आहे की राज्यसभा विधान परिषद निवडणुकांमध्ये जर निवडणुका झाल्या तर प्रचंड क्रॉस वोटिंग होतं, गोंधळ निर्माण होतो आणि त्यामुळे बिनविरोध निवडणुका घेण्याची परंपरा गेल्या काही वर्षांची आहे. परंतु ज्यावेळेला बिनविरोध होते त्यावेळेला लॉजिकल बिनविरोध होते, तथ्यांच्या आधारे, वस्तुस्थितीच्या आधारे बिनविरोध होते. आणि त्यामुळे आमचा स्वाभाविकपणे आग्रह आहे की राज्यसभा ही भारतीय जनता पार्टीला 3 जागा मिळाव्यात आणि विधान परिषदेच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये काही विचार करता येईल.